शरद पवार ग्रामसमृद्धी योजना योजनेसाठीचा अर्ज कुठे आणि कसा भरायचा या संदर्भात आज माहिती घेऊया। नमस्कार, शासनाच्या सर्व विभागांच्या संबंधित माहिती, सेवा, योजना इत्यादीसाठी मराठी ट्रेलरमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना म्हणजे शरद पवार ग्रामसमृद्धी योजना। या योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक लाभार्थीला गाय व म्हैस याकरता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे, तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग तयार करणे या चार वैयक्तिक कामाच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे। महाराष्ट्र सरकारने शरद पवार ग्रामसमृद्धी योजना आणली आहे। या योजनेतून शेळी, कुक्कुट पक्षी, गाय म्हैस पालनासाठी शेड बांधण्यासाठी अनुदान दिलं जाणार आहे। 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। पण ही योजना नक्की काय आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत। शरद पवार ग्रामसमृद्धी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या चार कामांसाठी अनुदान दिलं जाणार आहे। यामध्ये गाय व म्हैस यासाठी पक्का गोठा बांधणे, शेळीपालनासाठी शेड बांधणे, कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग तयार करणे। आता पाहूयात कोणत्या कामासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे ते। 1. गाय व म्हैस यासाठी पक्का गोठा बांधणे, यात 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधता येईल, त्यासाठी 77,188 रुपये इतकं अनुदान दिलं जाणार आहे। 6 पेक्षा अधिक गुरांसाठी 6 च्या पटीत म्हणजे 6 च्या ऐवजी 12 गुरांसाठी दुप्पट, तर 18 पेक्षा जास्त गुरांसाठी 3 पट अनुदान मिळणार आहे। शेळीपालन शेड बांधणे, यामध्ये 10 शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी 49,284 रुपये इतकं अनुदान दिलं जाणार आहे। 20 शेळ्यांसाठी दुप्पट तर 30 शेळ्यांकरता 3 पट अनुदान दिलं जाणार आहे। पण अर्जदाराकडे 10 शेळ्या नसेल तर किमान 2 शेळ्या असाव्यात असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलेलं आहे। 3. कुक्कुटपालन शेड बांधणे, 100 पक्ष्यांकरता शेड बांधायचं असेल तर 49,760 रुपये इतकं अनुदान दिलं जाणार आहे। 150 पेक्षा जास्त पक्षी असल्यास 2 पट निधी दिला जाणार आहे। पण समजा एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर 2 जामीनदारासह शेडची मागणी करायची आहे। त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावं आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणं हे बंधनकारक आहे। 4. भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग, शेतातील कचरा एकत्र करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी 10,537 रुपये अनुदान दिलं जाणार आहे। वरील चारही कामामधील बांधकामासाठीची लांबी, रुंदी, जमिनीचं क्षेत्रफळ किती असावं याबाबतची माहिती शासन निर्णयात सविस्तरपणे दिलेली आहे। आता पाहूयात अर्ज कसा करायचा ते। 1. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागेल। या संदर्भात अर्जाचा नमुना पुढे दिलेला आहे। 2. इथे सुरुवातीला आपण सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कुणाकडे अर्ज करत आहात त्यांच्या नावावर बरोबरची खूण करायची आहे। त्याखाली ग्रामपंचायतीचं नाव, तालुका, जिल्हा टाकावा, उजवीकडे दिनांक टाकून अर्जदाराचा फोटो चिटकवावा। त्यानंतर अर्जदाराचं नाव, पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। आता तुम्ही ज्या कामासाठी अर्ज करणार आहात त्या कामाबरोबर समोर बरोबरची खूण करावी। पुढे अर्जात आपण पाहू शकता की मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी दिलेली आहे, पण आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्यानं नाडे कंपोस्टिंग, गाय म्हैस गोठ्याचं बांधकाम, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड यापैकी आपल्याला ज्यासाठी अनुदान हवंय त्या कामासमोरच बरोबरची खूण करावी। अर्जाचा पहिला भाग वैयक्तिक माहिती, या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्र अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये पहिली आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती भरायची, हा वैयक्तिक माहितीचा अर्ज आहे।
आणि याचा पुढचा टप्पा आहे, अर्जाचा पुढचा भाग आहे, तो म्हणजे कामाची निवड। ज्यासाठी आपल्याला अर्ज भरायचा आहे त्यासाठी आपल्याला बरोबर त्यासमोर आपल्याला बरोबरची खूण करायची आहे। आता पाहूयात अर्ज कसा नेमका कसा भरायचा ते। नंबर एक, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी ज्याकडे आपल्याला अर्ज करायचा असेल त्याच्या नावावरती आपल्याला टिक करायची आहे। त्यानंतर ग्रामपंचायत, आपल्या ग्रामपंचायतीचं नाव लिहायचं आहे। जर समजा आपली ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत असेल तर एकत्र सर्व गावांनी मिळून ग्रामपंचायतीचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर ग्रामपंचायतीचा तालुका आणि जिल्हा लिहावा। त्यानंतर उजव्या बाजूला जर पाहिलं तर दिनांक, अर्ज करण्याची आजची तारीख जी असेल ती तारीख टाकायची आहे। त्याखाली अर्जदाराचा फोटो चिटकवायचा आहे। फोटो हा 6 महिन्यांपेक्षा जुना नसावा, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे। अर्जदाराचे, त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहावे, त्यांचा पत्ता आणि शेवटी त्यांचा मोबाईल नंबर देणं अनिवार्य आहे। शेवटी कोणत्या कामासाठी अर्ज करायचा आहे त्या 4 योजना आपल्याला यामध्ये पाहिजे आहेत। त्यामधून गाय व म्हैस यासाठी पक्का गोठा बांधणे, शेळीपालनासाठी शेड बांधणे, कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे आणि भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंगसाठी सुद्धा बांधकाम करणे, या 4 पैकी ज्या योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल त्यासमोर बरोबरची खूण करायची आहे। टिप, प्रत्येक कामासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे। म्हणजे जर समजा एक यापैकी कोणत्याही 2 गोष्टींसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर प्रत्येकासाठी वेगवेगळा अर्ज करावा लागेल। म्हणजे गाय म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधायचा असेल वेगळा अर्ज, शेळीपालनासाठी वेगळा अर्ज। त्यानंतर आपल्या कुटुंबाचा प्रकार निवडायचा। यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, महिला प्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले कुटुंब, भूसुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वननिवासी, 2008 कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी, यापैकी ज्या प्रकारात आपलं कुटुंब बसत असेल त्यासमोर बरोबरची खूण करायची आहे। आपण जो प्रकार निवडाल त्या संदर्भातला कागदपत्रांचा पुरावाही आपल्याला या अर्जासोबत जोडावा लागणार आहे। 2, लाभार्थ्याची नावे जमीन आहे का, असल्यास हो म्हणून 7-12-8-अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडायचा आहे। 3, लाभार्थी सदर गावचा रहिवाशी असल्यास रहिवाशी दाखला जोडावा लागेल। तसेच आपण निवडलेलं काम आपण रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये येतं का, असेल तर होय म्हणून करायचं, नसेल तर नाही म्हणून, पण ते नमूद करायचं आहे। अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षावरील पुरुष, स्त्री आणि 19 सदस्यांची संख्या लिहायची आहे। शेवटी घोषणापत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा जो काय असेल तो करावा लागेल। यासोबत मनरेगाचं जॉब कार्ड, 8-अ-7-12 उतारे आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना उतारा जोडावा लागेल। त्यानंतर ग्रामसभेचा 1 ठराव द्यायचा आहे। यासोबत सरपंच आणि ग्रामसेवकाच्या सहीचं 1 शिफारसपत्र द्यावं लागणार आहे। यात लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्यास सांगितलं जाईल। त्यानंतर आपल्या कागदपत्रांची छाननी होईल आणि आपल्याला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची सही शिक्क्यानुसार पोचपावती दिली जाईल। यात आपण लाभासाठी पात्र आहे किंवा नाही ते नमूद केलेलं असेल। महत्त्वपूर्ण सूचना, आपण मनरेगाचे लाभार्थी असाल तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल, पण जर आपल्याकडे मनरेगाचं जॉब कार्ड नसेल तर मात्र आपल्याला आधी ग्रामपंचायत कार्यालयातून हे जॉब कार्ड मिळवण्यासाठीचा अर्ज करावा लागेल आणि त्यानंतरच आपल्याला या योजनेसाठी देखील अर्ज करावा लागेल। निष्कर्ष, शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे नोंदणीकरण नुकतेच चालू झाले असून या योजनेचा लाभ घेऊन आपण आपल्या उत्पन्नात नक्कीच वाढ करू शकतो। यातील मुख्य बाब म्हणजे शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीत टाकणारी प्राथमिक गुंतवणूक हा भागच यात नसल्याने बहुतांश लहान शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन या योजनेचा नक्कीच लाभ घेतील। ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय जरूर द्या आणि कोणत्याही सरकारी योजनेच्या संदर्भात माहिती हवी असल्यास ती देखील निसंकोच विचारा। धन्यवाद।